नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहताय शेतकरी ब्लॉग आणि मी संदीप खर्जुले तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आता आपण आजचे म्हणजेच अठ्ठावीस ऑक्टोबरचे संपूर्ण महाराष्ट्रातील जे मोसंबीचे बाजारभाव आहे तर ते बघणार आहेत बाजारभावाला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शनी साईडच्या बेलायकॉनवर क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशनवर प्रेस करा जेणेकरून सनी समोरचे जे संपूर्ण बाजारभावाचे अपडेट रोजच्या रोजेच असते तर ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर चला आजच्या बाजारभावाला सुरुवात करूया सर्वात प्रथम सोलापूर सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली तीस सोळा क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर चालू दे दोन हजार रुपये व जास्त जास्त दर चालू होते चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते तीन हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे त्यानंतरची बाजार समिती बाजार समिती कोल्हापूर कोल्हापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली होती आठ क्विंटलची आणि ते कमीत कमी दर चालू होते एक हजार आठशे रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे त्यानंतरची बाजार समिती श्रीरामपूर श्रीरामपूर बाजार समितीमध्ये आवक आलेली होती सतरा क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर चालू होते दोन हजार पाचशे रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते तीन हजार पाचशे रुपये आणि श्रीरामपूर बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते तीन हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे त्यानंतरची बाजार समिती पुणे मोशी पुणे मोशी बाजार समितीमध्ये आवक आलेली होती वीस क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर चालू होते दोन हजार पाचशे रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते तीन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जे दर चालू होते थे, दो साथ से ते चालू होते दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे त्यानंतरची बाजार समिती मुंबई मुंबई फ्रूट मार्केटमध्ये आवक आलेली होती एक हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची आणि ते कमीत कमी दर चालू होते दोन हजार पाचशे रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते पाच हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते तीन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे त्यानंतरची बाजार समिती अमरावती अमरावती बाजार समितीमध्ये आवक आलेली होती वीस क्विंटलची आणि इथे कमीत कमी दर चालू होते तीन हजार पाचशे रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते चार हजार पाचशे रुपये आणि अमरावती बाजार समितीमध्ये सर्वसाधारणचे दर, दर चालू होते ते चालू होते चार हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे त्यानंतर जी बाजार समिती नाशिक नाशिक बाजार समितीमध्ये आवक आलेली होती एकशे नऊ क्विंटलची आणि ते कमीत कमी दर चालू होते नऊशे रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि नाशिक बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे त्यानंतर जी बाजार समिती औरंगाबाद औरंगाबाद बाजार समितीमध्ये आवक आलेली होती एकोणतीस क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर चालू होते दोन हजार पाचशे रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण जे दर, दर चालू होते ते चालू होते तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते आजचे मोसंबीचे बाजारभाव धन्यवाद